बस से एक धवला बाबा ही फरमाइश है सर्व प्रेक्षकांची। हिरामन खरकर सर अर्थात हॅरी सर, या सर आपलं वेलकम, मनपूर्वक स्वागत। हॅलो, खरं तर हा अतिशय आनंद वाटतो इथे आल्यानंतर, कारण आमच्या मामाचा गाव आहे, मामाचा गाव आहे, आजीचा गाव आहे, मावशीचा गाव आहे, आणि त्याच्यामुळे सर्वांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतोय। खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटतोय की आपटेकरांचा आशीर्वाद सातत्याने माझ्या पाठीशी आहे। आपटेकरांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। तर धवला म्हणजे काय असतो? धवल्याची परंपरा खऱ्या अर्थाने या लग्नांमध्ये केली जाते, आणि त्या लग्नांमध्ये खऱ्या अर्थाने धवलारीन धवला गाऊन तीन दिवसाची विधी पूर्ण करीत असते। प्रथमतः असतं तेलवन, आणि त्यानंतर हळदी, आणि शेवट म्हणजे लग्न, शुभ लग्न सावधान। चला तर या ठिकाणी सुंदर असं धवल्याची तुमची फरमाईश आली ती निश्चितच तुमच्या समोर पेश करतोय। गन्नाया रे गणपती आंबा माऊर येती, गन्नाया रे गणपती हळदी कुंकवाची पाण्या पाण्या गणपतीला जाती, हळदी कुंकवाची पाण्या गन्नाया रे गणपती आंबा माऊरा येती, गन्नाया रे गणपती न पाण्या चान सूर्याला जाती, गन्नाया रे गणपती मोयाचा बर झाले मोयाचा बर झाले, मोहन बालाला उमा साले त्याच्या गोपटी मागे त्याच्या गोपटी मागे, त्याच्या त्या मामीशी उभ्या गालती पंक्याचा वारा गालती मायेचा वारा, मोयाचा बर झाले मोयाचा बर झाले रवींद्र बालाला उमा साले त्याच्या गोपटी मागे त्याच्या गोपटी मागे, त्याच्या त्या मामीशी उभ्या गालती पदरी वारा गालती इंजनी वारा, मोयाचा बर झाले मोयाचा बर झाले मोहन बालाला उमा साले त्याच्या गोपटी मागे त्याच्या गोपटी मागे, त्याची ती आई गा उभी घालती पदरी वारा ना घालती माहेत सवारा। धन्यवाद। क्या बात, एकदा जोरदार टाळ्या हॅरी अर्थातच हिरामन खडकर सरांसाठी। यानंतर आपण विशेष सन्मान करूया त्या स्पर्धेमध्ये, या क्रीडानगरीमध्ये चार दिवस ज्यांचा आवाज धुमधुमला आमचे जवळचे मित्र मॅन फ्रॉम घारिवली रोशनजी संते सर यांचा करत आहोत।